आज 2022 ते मोठ्या पडद्यावरती ही कथा येते, त्याचं लेखन दिग्दर्शन गाणी पण मी लिहिलेली आहे आणि प्रोड्यूस मी आणि माझा मित्र विजय शिंदे आम्ही दोघांनी मिळून हवा हवाई सिनेमा केलेला आहे. गृहिणी आहे, ते पदार्थ विकणारी, फूड स्टॉल चालवणारी, ती पहाटे उठून त्याची तयारी करत असते, तेव्हा कुठं ती सकाळी येऊन आपल्याला ते गरमागरम खायला देत असते. पण तिच्या मेहनतीबद्दल कधीच आपण जाणून घेत नाही किंवा आपण अगदी निग्लेक्ट करतो, कारण का पैसे दिले बस झालं आम्हाला. पण कुठेतरी या फूड स्टॉल चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला एक रिस्पेक्ट आहे, आदर आहे आणि त्यांना एक सन्मान म्हणून मी ही फिल्म केलेली आहे. हॅलो, हाय, नमस्कार, मी मजा अगल अंकिता लोखंडे. हवा हवाई या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे आणि दिग्दर्शक महेश शिळगाळ माझ्या सोबत आहेत. कसे आहात सर? मी मजेत अंकिता, कशी आहेस तू? मी मस्त. आणि तुम्ही म्हणजे यांचं इंट्रोडक्शन खरं तर मला वेगळं करायचं होतं की बेधडक व्यक्तिमत्व. ह्यावेळेस इतका छान विषय घेऊन आला आहात, काय एकंदरीतच कधी सुचली आहे ही कल्पना? जवळ 5-6 वर्षापूर्वी मला सुचलेली ही संकल्पना आहे आणि आज 2022 ते मोठ्या पडद्यावरती ही कथा येते, त्याचं लेखन दिग्दर्शन गाणी पण मी लिहिलेली आहे आणि प्रोड्यूस मी आणि माझा मित्र विजय शिंदे आम्ही दोघांनी मिळून हवा हवाई सिनेमा केलेला आहे. आणि खूप बरं वाटतं की आपल्या अवतीभोवती आपण अशा खूप महिला बघतो, फूड स्टॉल चालवणाऱ्या, त्यांच्याकडचे बरेचदा आपण खाद्यपदार्थ खातो, नाश्त्याचे पदार्थ असतील किंवा जेवण असेल, जेवण जेवतो. पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की चला गेलो त्या स्टॉलवर, पैसे दिले आणि खाल्लं. पण कुठेतरी त्यांच्याबद्दल, त्यांची जी मेहनत असते त्याच्याबद्दल आपल्याला अजिबात माहीत नसतं, कारण का ती जी गृहिणी आहे, ते पदार्थ विकणारी, फूड स्टॉल चालवणारी, ती पहाटे उठून त्याची तयारी करत असते, तेव्हा कुठं ती सकाळी येऊन आपल्याला ते गरमागरम खायला देत असते. पण तिच्या मेहनतीबद्दल कधीच आपण जाणून घेत नाही किंवा आपण अगदी निग्लेक्ट करतो, कारण का पैसे दिले बस झालं आम्हाला. पण कुठेतरी या फूड स्टॉल चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला एक रिस्पेक्ट आहे, आदर आहे आणि त्यांना एक सन्मान म्हणून मी ही फिल्म केलेली आहे की त्यांची दखल घेतली जावी. आणि ह्या फिल्म नंतर जो कोणी ही फिल्म बघेल त्याला वाटेल की ह्या फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांना आपण एक सन्मानानं एक वागणूक देऊयात आणि त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. अगदीच. पण सिनेमाचे दिग्दर्शक तुम्ही आहात, एक प्रोड्युसर तुम्ही आहात, गाणी तुम्ही केलीत, वेशभूषा तुम्ही केले, लिहिलाय तुम्ही चित्रपट, एवढं सगळं करत असताना मन कुठे रमतंय महेश टिळकरांचं? म्हणजे एक कोणती भूमिका ज्याच्यात अरे हे जरा मला जास्त आवडतं? मला सगळीकडे, कारण का काम येते डिरेक्टर म्हणून मी आहे ना, प्रत्येक बारीक गोष्टीत घुसत असतो. कॉस्ट्युम करताना, मेकअप म्हणलंय मी तिथे, कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइज. आणि मला ते आवडत नाही पाटा टाकणं वगैरे. आणि मला वाटतं की प्रत्येक बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण जेव्हा मी डिरेक्ट करतो तेव्हा मी त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये घुसत असतो. मी कोणाला सोडत नाही, म्हणजे कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइज, म्हणजे अगदी कंटिन्युटी पण मी लक्षात ठेवत असतो. माझ्या स्क्रिप्टवर लिहिलेलं असतं ही कंटिन्युटी, डे वाईज मग हा दिवस बदलला आहे, मग आता हे कॉस्ट्युम तिथे असणार, संध्याकाळ झालेले तर मग घरामध्ये गाऊन आणि तो बनियनवर असेल, हे सगळं माझं तिथं लिहिलेलं असतं. आणि मी बारीक बारीक लक्ष देतो असतो, हातातली पिशवी कोणती होती, बॅग कोणती होती, हे सगळं मला ते घुसायला आवडतं, कारण का मला आहे ना त्या निर्मितीतला जो आनंद असतो ना तो मी खूप जपतो तो, आणि ते माझं पॅशन आहे फिल्म मेकिंग, फिल्म डिरेक्ट करणं. त्यामुळे मी घुसून काम करायला मला आवडतं आणि तो रिझल्ट तुम्ही बघताच पडदा. जसं वन रूम किचनमध्ये तुम्ही बघितलं असेल, भरत जाधव, भार्गवी चिरमोले यांच्या कॉस्ट्युमपासून मी सगळं हे केलं होतं, कथा माझी होती, गाणी माझी होती, तसं या फिल्ममध्ये पण मी केलेलं आहे. खूप मस्त. पण प्रत्येक चित्रपटाचा एक USP असतो, युनिक सेलिंग पॉईंट आपण ज्याला असं म्हणतो, या चित्रपटाचा USP काय आहे असं मी तुम्हाला विचारलं तर काय उत्तर द्या? ही कथाच हीच USP आहे, कारण का ही अशी कथा आहे की तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल की अरे ही तर किती साधी कथा आहे आणि आपल्या अगदी जगण्यातली कथा आहे, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांपैकी एक आहे ही कथाच. म्हणजे माझी म्हणतो ना सेलिंग पॉईंट आपण म्हणूयात, किंवा ही कथाच माझी हिरो आहे. अगदीच. पण चित्रपटाची गाणी छान आहेत, ट्रेलर खूप छान आला, चित्रपटाचं प्रमोशन पोस्टर खूप छान होतंय, कास्टिंगच्या बाबतीत चित्रपट खूप असा लक्ष वेधून घेतोय, कारण का बरेच चेहरे आम्हाला बघायला मिळतात. हे कास्टिंग कसं झालं? सगळे माझ्या प्रेमाखातर आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं मी खूप आभारी ऋणी आहे, कारण का माझी फिल्म म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपण या फिल्मचा भाग असावा. आणि माझे प्रत्येक आर्टिस्टशी घरोब्याचे घरचे संबंध आहेत, मैत्री आहे, आणि जे नव्यानं हे केलेलं काम करतात माझ्या टीममध्ये
ते पण अगदी घरचे होऊन जातात, कारण का आमचं हेल्दी वातावरण असतं, एक पिकनिक सारखं आम्ही एन्जॉय करत असतो, कुठे त्या कलाकाराला वाटत नाही अरे जायचंय डायलॉग म्हणायचं आणि घरी यायचं असं नाही, तो तिथं एन्जॉय करतो, फॅमिलीसारखं वातावरण असतं. आणि मला ज्या ज्या कॅरेक्टरला जे हवे होते त्या कलाकारांना मी विचारलं ते मला हो म्हणाले, आणि त्यांनी भूमिका किती मोठी आहे किती लहान आहे मग मीच काही भूमिका करू असं अजिबात नाही केलं त्यांनी. अगदीच अगदीच. पण मराठी चित्रपट प्रमोशनच्या बाबतीत कमी पडतो हे सगळेजण सगळीकडूनच बोलताना दिसतं की पिक्चर चालला नाही मग प्रमोशन करत नाही तुम्ही. पण आता कुठेतरी आफ्टर पॅन्डेमिक इथे फुलस्टॉप लागलाय किंवा मराठी चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने आता प्रमोशन करताय. तुमची प्रमोशनल स्ट्रॅटेजी कशी ठेवलेली तुम्ही आणि आता स्क्रीनिंगसाठी तुम्ही किती मेहनत करता? स्क्रीनिंगसाठी तर मेहनत घेतोयच आम्ही, कारण का सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी बघावा आहे प्रत्येकाचं आपण म्हणतो ना आतून इच्छा असतेच दिग्दर्शकाची, तशी तर आमची आहेच. आणि प्रमोशनसाठी मी काय केलं, जसजसे आर्टिस्टमध्ये अवेलेबल होते तसतसं आम्ही त्या ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि मला नेहमीच्या चाकोरीबद्ध मार्गातून जाऊन त्या प्रमोशन करायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट ज्यांचा विषय आहे ना त्यांच्या स्टॉलवर जाऊन आम्ही ते प्रमोशन केलेलं आहे, म्हणजे तिथले पदार्थ खाल्लेले आहेत, त्यांच्याबरोबर गप्पा मारलेल्या आहेत, त्यांचे ते व्हिडिओ करून आम्ही सोशल मीडियावरती पण हे केलेले आहेत. आणि ह्या वेगळ्या पद्धतीनं मी स्वतःही आता फिल्मचा डिरेक्टर आहे म्हणून मी स्वतः फूड स्टॉलवर गेलो, तिथं त्या ज्या ताई असतात माता भगिनी असतात आपल्या, त्यांनी मला फूड स्टॉलवरती त्यांचे पदार्थ खायला देतात, खूप मजा वाटते. त्यांच्या मागच्या काही स्टोरीज आहेत, त्यांचे स्ट्रगल आहे ते सगळं मला ऐकायला मिळतं, त्यामुळं माझ्याकडं तो खूप इतका साठा झालेला आहे ना म्हणजे अनुभवांचा, तो कुठे ना कुठेतरी मला आयुष्यात पुढे उपयोगाला येईल असा. अगदीच हाच माझा पुढचा प्रश्न होता की इतकं तुम्ही फिरताय, इतक्या मी आता म्हणजे तुम्ही आम्हाला व्हिडिओ दाखव इतक्या बायका रडल्या चित्रपट पाहून, त्यांना त्यांचीच कार्बन कॉपी ती आहे ज्योती असं वाटत होतं. तुम्ही काय शिकलाय त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये? एक गोष्ट, आपण प्रत्येक भूमिका करताना प्रत्येक प्रोजेक्ट करताना एक गोष्ट घरी घेऊन जातो, एक सवय घरी घेऊन जातो, हा प्रोजेक्ट करताना तुमच्या अंगी लागलेली एक सवय कोणती? जो डायलॉग आहे या फिल्ममधला जो मी स्वतः लिहिलेला आहे की आयुष्यात चैनीत राहता नाही आलं तरी चालेल, सुखानं जगता आलं पाहिजे, हे मी माझ्या हृदयात ठेवलेलं वाक्य की आयुष्यात पैसा संपत्ती ऐश्वर वगैरे हे तुमच्याकडे असेल आणि जर तुम्हाला सुखानं ते खाता येत नसेल आणि झोप नसेल तर मग उपयोग काय ना, त्यापेक्षा दोन वेळेचं खाऊन तुम्हाला शांत झोप लागत असेल तर त्याच्या इतकं सुख कुठेच नाही आहे. अगदीच अगदीच. एक शेवटचाच प्रश्न की चित्रपटगृहात प्रेक्षक जाईल 2 तासाने बाहेर तो काय घेऊन येईल? तो हा सिनेमा घेऊनच घरी येईल आणि प्रत्येकाच्या तो स्मरणात राहील, हे मी म्हणजे माझी फिल्म आहे म्हणून नाही सांगत आहे, पण तुम्हालाही जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाल आणि हा सिनेमा बघाल आणि हा सिनेमा थिएटरमध्ये फॅमिलीसकट जाऊन बघा असं मी म्हणतो, कारण का ही फॅमिली फिल्म आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही फॅमिलीबरोबर जाऊन हा फिल्म बघाल तेव्हा तुम्ही घरी जाताना हा सिनेमा घेऊन जाल. खूप मस्त हवा हवा आहे चित्रपटाची सगळीकडेच, मी खरं तर म्हणते तर हवा आहे आणि या चित्रपटाची अशीच हवा कायम राहू दे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू अंकिता, थँक्यू सो मच, बाय.